जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण संपूर्ण जिल्ह्यात तापू लागले आहे. जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी 363 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठी 666 उमेदवार मैदानात आहेत. जिल्हा परिषदेसाठीचे 21 अर्ज अवैध ठरले आहेत, तर पंचायत समितीसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी 30 अर्ज बाद ठरले आहेत. त्यामुळे आता रायगड जिल्हा परिषदेसाठी 342 उमेदवार तर पंचायत समितीसाठी 626 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे ग्रामीण पनवेलचे वातावरण तापू लागले आहे. पनवेल पंचायत समितीच्या 16 जागांसाठी 80 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर जिल्हा परिषदेच्या 8 जागांसाठी 40 अर्ज दाखल झाले आहेत. भाजप मित्र पक्षाच्या उमेदवारांनी घोषणांच्या निनादात मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप कार्यकर्त्यात प्रचंड उत्साह संचारलाय. उमेदवारी मागे घेण्याची मुदत 13 फेब्रुवारी आहे, त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.